मैत्रिणींना स्वागत आहे सर्वांच्या आपलं युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस संदर्भात न्यू अपडेट पाहणार आहोत नवीन भरती संदर्भात ही नवीन अपडेट असणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस जर तुम्ही देणार असाल तर नक्कीच तुमच्यासाठी ही एक चांगली बातमी आहे तसेच विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणी महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस जर तुम्ही देणार असाल तर तुम्हाला या चॅनलचा नक्की फायदा होणार आहे आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसचा दररोज सराव करून घेणार आहोत तुम्हाला जर या सरावामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर चॅनल सबस्क्राईब करावे लागेल चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन प्रेस करावी लागेल चला मग चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ पहा तर सुरुवात करूया महाराष्ट्र पोलीस भरती न्यू अपडेट काय आहे नवीन भरती संदर्भात गृहमंत्र्यांनी दिलेली नवीन माहिती पहा विद्यार्थी मित्रमैत्रिणी गुड न्यूज आहे सात हजार दोनशे एकतीस पदांची पोलीस भरतीची किंवा पोलीस भरती होणार आहे आणि ही जी माहिती आहे ती स्वतः गृहमंत्र्यांनी दिलेली आहे दिलीप वळसे पाटील आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत आणि यांनी ही स्वतः माहिती दिलेली आहे तर मुंबई गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील तरुणांसाठी एक गुड न्यूज दिलेली आहे आणि ती गुड न्यूज म्हणजे नव्या पोलीस भरतीची घोषणा त्यांनी केलेली आहे या घोषणेनुसार सात हजार दोनशे एकतीस पदांची भरती करणार असल्याची त्यांनी सांगितलेली आहे विधानसभेत बोलताना ही त्यांनी माहिती दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना दोन हजार बावीसची आत्ता भरती लवकरच सुरू होणार आहे आणि अशा प्रकारची माहिती स्वतः राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सरांनी दिलेली आहे याबाबत आपण सविस्तर पुढे माहिती पाहूया तर पहा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले तसेच फडणवीसांच्या स्टिंग स्टिंग ऑपरेशनचे सी आय डी चौकशी करण्याबाबत वळसे पाटील यांनी घोषणा केली आहे दरम्यान वळसे पाटील यांना सोशल मीडियातून सातत्यानं पोलीस भरती सॉरी पोलीस भरती कधी होणार असं विचारणा होत असल्याचं सांगितलं या, या निमित्ताने त्यांनी दोन हजार एकोणावीसची दोन हजार एकोणावीस रोजी रिक्त असलेल्या पोलीस शिपायांच्या दोन हजार पोलीस शिपायांच्या पाच हजार दोनशे सत्त्याण्णव पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यांच्या नेमणुका देणं बाकी आहे पण येत्या काही काळात ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल नंतर त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सात हजार दोनशे एकतीस पदांची पोलिसांची भरती करण्यात येईल याला मंत्रिमंडळाने देखील मंजुरी दिलेली आहे पहा विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणी अशा प्रकारची घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेली आहेत दोन हजार एकोणावीसची भरती आता संपलेलीच आहे एक ते दोन जिल्ह्यांच्या नेमणुका देणे बाकी असेल परंतु आता सर्व जिल्ह्यांच्या ज्या पोलीस शिपाई भरती दोन हजार एकोणावीसमध्ये पात्र ठरलेल्या सर्व विद्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नेमणुका देण्यात आलेल्या आहेत बाकी एक दोन जिल्ह्याच्या राहिल्या असतील तर त्या लवकरात लवकर पूर्ण होतील आणि दोन हजार बावीसची भरती याच महिन्यामध्ये कदाचित सुरू होईल कारण मार्च महिना संपल्याच्या नंतर भरती प्रक्रिया सुरू होणार अशी माहिती यांनी देखील बऱ्याच माध्यमांच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे आणि गृहमंत्र्यांनी अशा स्वरूपाची माहिती दिलेली आहे तर पाहूया येत्या एप्रिलमध्ये म्हणजे याच महिन्यामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होते का ते आणि अशा प्रकारची कुठलीही नवीन अपडेट दोन हजार बावीसच्या भरतीसंदर्भात आली तर ती तुम्हाला लगेच या चॅनलच्या माध्यमातून कळवले जाईल तसेच महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसच्या दररोजच्या नवीन अपडेट आणि महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेच्या दररोजच्या नवीन अपडेट त्यामध्ये येत्या काळामध्ये शिक्षक भरती अभियोग्यता चाचणी होणार आहे तलाठी भरती होणार आहे पोलीस भरती होणार आहे या सर्व परीक्षांच्या दररोजच्या नवीन अपडेट जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावे लागेल चला मग चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये इतकेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद